माथेफिरू मुलाने आपल्या स्वतःच्या आईच्या गळ्यात कैची खुपसून हत्या केली. ही घटना आज दुपारी 3:30 सुमारास उघडकीस आली आहे. सुमन विजय सावंत असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी भूपेंद्र विजय सावंत याचा शोध सुरू केलाय. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूपेंद्र सावंत हा मनोरुग्ण असून त्याने यापूर्वी देखील आईच्या डोक्यात चाकू मारून खून करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तक्रार देण्यात आली नव्हती. त्याच्या त्रासाने वडील विजय सावंत यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सुमन विजय सावंत नावाच्या ज्या महिला आहेत त्या आणि त्यांचा मुलगा असे दोघं जण इथं त्यांच्या घरामध्ये राहत होते. त्यांचं काही गोष्टीवरून त्यांचं आपापसामध्ये पटत नव्हतं. यापूर्वी मुलानेच त्यांच्या वरती एक म्हणजे डोळ्यावरती चाकू मारून हल्ला केलेला होता. तर त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांनी फक्त किरकोळ तक्रार दिलेली होती. तो त्याच्यावरती जो मुलगा आहे भूपेंद्र सावंत हा मनोरुग्ण आहे, याच्यावरती रुग्णालयामध्ये याच्यावरती उपचार चालू होते. आणि त्याचे वडील 11/2018 त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने रुग्णालयाला पत्र लिहून त्याला अंत्यविधीसाठी सोडावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पत्रामध्ये बी लिहिलेलं होतं की तो मनोरुग्ण आहे आणि त्याचं माझं पटत नाही, त्यांनी अगोदर पण माझ्यावरती हल्ला केलेला आहे, तरी तुमचं कोणतरी पाठवावं असं. म्हणजे याला पार्श्वभूमी अशी आहे की तो मनोरुग्ण आहे. नेमकं अजून काय झालेलं आहे अजून सांगता येत नाही, तपास चालू आहे. प्राथमिक माहितीमध्ये फक्त त्यांनी मारलेलं आहे असं समजलेलं आहे. पुढील तपास करत